आकाश पवार या खेळाडूनं मात्र चांगली बॅटिंग केली होती लगातार तीन चौकार त्या खेळाडूच्या बॅटमधून पाहिले होते आणि या सामन्यामध्ये टॉस गमावल्यानंतर टॉस हरल्यानंतर मात्र प्रथम फलंदाजी आता मात्र वाटायला आली आहे त्यामुळे आता नक्कीच टार्गेट चेस नाही तर तुम्हाला टार्गेट एक सेट करावं लागेल पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिला चेसिंग मास्टर विराट कोहली परंतु ओपनिंग ब्लास्टर आणि या पहिल्या सत्रामध्ये सर्वात सर्वाधिक विस्फोटक बॅटिंग करणारा खेळाडू म्हणजे रोहित रोहित शर्मा याची आपण नेहमीच चर्चा केली या दोन खेळाडूंची आणि या अशी इनिंग मात्र या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल आकाश पवार आणि सूरज सामंत या दोन खेळाडूंना गोरंदा अशी मी मी नुकताच याचा उल्लेख केला खऱ्या अर्थानं ज्यानं व्यावसायिक देखील आपली दादागिरी के प्रस्थापित केली बयाल गावाचं नाव मात्र या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणणारा हा खेळाडू लेफ्ट हँड बॅट्समन लेफ्ट हँड बॉलर महेश म्हात्रे अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि या त्याच्या माध्यमातून मात्र हे पहिलं षटक असेल पी वनचं पावरप्रेचं षटक आहे या पॉवरप्रेच्या षटकामध्ये मात्र एक मोठं आव्हान असेल आकाश पवारसाठी मोठं आव्हान असेल सूरज सामंत या दोन खेळाडूंसाठी कारण पहिल्या षटकामध्ये सहा चेंडू खूप निर्णायक असतील महेश म्हात्रे या गोलंदाजाचे चला स्पीडअप करा अजून एक सामना खेळवायचा आहे सुपर फोरसाठी एक संघ क्वालिफाय केला जाईल मेगा संडे या स्पर्धेचा अंतिम दिवस एकतीस जानेवारीच्या दिवशी मात्र तब्बल दहा सामने रविवारच्या दिवशी खेळले जातील त्यामुळे बरेचशी धावपळ आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये मात्र काटकोसर करावी लागेल आमच्या आयोजन कमिटीला चांगलं असं आयोजन प्रथमतः या बार्दोली नगर नगरीमध्ये एवढं मोठं आयोजन तुम्ही या ठिकाणी पाहताय आहे या स्पर्धेचे आमचे संपूर्ण लाडके आयोजक जी बी स्पोर्ट्स वारदोली संघ त्याचबरोबर वारदोरी ग्रामस्थ आणि खास करून महेश पाटील दिलीप पाटील मयूर पाटील विकास आरिवले पंकज पाटील कल्पेश भोईर जयवंत मिसाल तेजस शेळके रोशन पाटील संजय दिसले आदित्य मोरे प्रदित्य वा प्रदीप वाघमारे धीरज पाटील आणि सर्व आमचे जी बी स्पोर्टचे सर्व संघ सहकारी यांनी घेतलेली मेहनत तुम्हाला मात्र या क्रीडांकांमध्ये पाहायला मिळेल आउटफील्ड चांगली आहे आणि या मैदानात मात्र आजच्या दिवसातील सहावा सामना पहिलाच बॉल या बॅस मात्र फाईन लेगला बीट करून मात्र बॉल सरळ चालला आहे डीप बॅकवर्ड दिशेने सीमा रेषा पार हा चौकार मात्र पुन्हा एकदा आक्रमणाला सुरुवात केली आहे आकाशनं के पाकच्या सामन्यामध्ये चौकार हॅट्रिक पूर्ण केली होती इथे मात्र या पहिल्या बॉलवरती चौकार आलाय लफ्टन अर्ध विकेट बॉल तयार लोअर टॉस बॉल महेश मात्रेवरती केलेलं आक्रमण यावेळेस मात्र हा षटकार येतोय आहे तो म्हणजे बेलवली टीमसाठी साठी खेळ साकारायचा यावेळेस मात्र खूप चांगला वेगवान चेंडू होता आणि त्यानंतर मात्र पंचांचा योग्य निर्णय अवे फ्रॉम द बॉडी बॉल अखेर टप्पा ओळखला लाईन पाहिली आणि त्यानंतर मात्र हा निर्णय एक विशिष्ट पद्धतीचा अँगल क्रिएट करत असताना मात्र शैलीदार गोलंदाज महेश मात्रे द विकेट तर या इथे देखील खूप वेगानं फेकला लाऊड अपील बॅट कट हे दर्शवत असताना मैदानामध्ये पंच आणि या स्विट साऊंड आपण ऐकला होता बॅटला स्पर्श करून बॉल मात्र शरीरावरती आदळला आणि त्यानंतर मात्र फलंदाज सेफ हे देखील दर्शवलं दरम्यान एक धाव मात्र पूर्ण केले दोन्ही खेळाडूंनी स्ट्राईक ब बदलली एंड बदलला दोन्ही खेळाडूंना स्ट्राइकिंग एंडकडे येईल तो म्हणजे सूरज सावंत हा फलंदाज एका धाब्याने संघ पुढे चालला आहे टीमची धावसंख्या लागली धाव फलकावरती बिनबाद तेरा पहिलं पावर प्रदर्शक या ठिकाणी मार्गस्थ असताना पुन्हा एकदा महेश माद्रे तयार होतो आहे सूरज सावंत साठी इन साइड आउट क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बॉल सरळ चाललाय पॉईंट आणि कव्हरच्या मधून सीमा रेषा पार हा चौकार यावेळेस मात्र हा चौकार आलाय आज गुरुवारचा दिवस आणि चांगलं संगीत तुम्ही ऐकताय खऱ्या तर डी जे यांच्या माध्यमातून साईबाबांचं गीत भक्तिमय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न इथे मात्र हा चौकार बरंच का सांगून गेला है। सूरज सावंतसाठी यावेळेस मात्र हा कमबॅक करणारा बॉल पहिलं षटक इथे समाप्त झालं परंतु पहिल्या षटकामध्ये सुस्थितीमध्ये आहे यावेळेस मात्र बेलवली संघ आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद सतरा ही धावसंख्या धावफलका लागली गेली आहे Jay. या षटकामध्ये प्रमुख गोलंदाजावरती सतरा धाबा आल्या त्यामुळे मात्र थोडंसं दडपण असेल त्यानंतरच्या गोलंदाजांवरती कवीश पवार नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कपती आलाय सेकंड ओवर तुम्ही पाहता फेकण्यासाठी गोलंदाज तयार होतो समोर फलंदाज आहे तो म्हणजे खूप चांगली बॅटिंग करत असताना ती पाहता मैदानामध्ये आकाश पवार आकाश चोरगे हा देखील एक दर्जेदार खेळाडू आहे बेरोली संघाचा त्यानंतर आपण मैदानामध्ये पाहतोय आकाश पवारला रटम ओर द विकेट पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता फक्त दिशा दिल्या डिप्स क्वेअरलेकच्या दिशेने मात्र बॉल्स त्यांना जमिनीला जमीनला गरंग गळत त्यानंतर मात्र थ्रो करतील तोपर्यंत मात्र दुसरी दाखण्याचा मनसुबा होता बॉल महेशच्या हातातून स्किट झाला होता त्यानंतर मात्र हा योग्य निर्णय सुरज सावंतचा फक्त एक दावासी या बॉलवरती एका ताबेने मात्र संघ थोडा पुढे चालला बेलोडी टीमची धावसंख्या लागली धाव फलकावरती बिनबाद अठरा षटक क्रमांक दुसरं इथे प्रगतीपथावरती असताना आपण पाहतो या मैदानावरती मात्र आज स्पर्धेला सुरुवात झाली आहे पहिला दिवस आणि सूर्य देखील थोडासा अस्ताला चालला अजून एक सामना इथे खेळवायचा आहे त्यामुळे त्यामुळे मी नक्कीच विनंती करेन प्रत्येक संघांना आपण प्लीज कॉपरेट करा जानेवारी खऱ्या अर्थानं एंडिंग आली की दिवस मोठा होत जातो आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच आमच्या आयोजकांना मिळेल आणि इथे मात्र इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कवरच्या दिशेने बॉल खेळून काढला आहे क्षेत्रक्षक बॉल उचलतील व्यक्तील तोपर्यंत मात्र या दोन धावा मिळतील ब खऱ्या अर्थानं बेलवली संघाला एकूण धाबा दाफवा लागल्या गेल्या त्या म्हणजे वीस धाबा दुसरं दशक पूर्ण झालं बेलोली संघाचं बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये एका बाजूनं मात्र पहिल्या षटकामध्ये भरपूर धाबा आल्या त्या षटकाची मात्र भर कशा पद्धतीने काढता येईल यासाठी मार्गदर्शन करत असताना महेश म्हात्रे गोलंदास कवीश पवारला मार्गदर्शन खूप गरजेचं आहे जे, जे नवोदित खेळाडू आहेत त्यांना जर तुम्ही चांगलं मार्गदर्शन दिलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मात्र ते देखील जा चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल या बस लोअर टॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन ऑन मध्ये शतरक्षक आहेत छोटू वनबाउंस त्याच्या हातामध्ये विसावला शतरक्षकाच्या आणि त्यानंतर मात्र हा थ्रो एक धाव पुन्हा एकदा मिळेल ती म्हणजे या ठिकाणी बेलवली संघाला वयाल विपक्ष बेलवली असा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय इथून जर संघ जिंकेल तो मात्र तिसऱ्या फेरीमध्ये लोणीवली संघासमोर सामना करण्यासाठी नक्कीच पुढे जाईल त्या संघाला आपण शुभेच्छा देऊया दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया कारण हा सामना देखील खूप इम्पॉर्टन्ट असेल दोन्ही संघांसाठी आणि जर का तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचला तर थोडंसं बऱ्याच काही गोष्टी सेटलमेंटच्या देखील होताना आपण पाहतो नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि त्यासाठी मात्र हा संघर्ष करावा लागेल जरी आपण पहिला सामना जिंकला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये जर तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं तर जी मेहनत तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये गेली ती कुठेतरी वाया जाईल तर इथे दोन्ही संघांसाठी हा सामना खूप इम्पॉर्टंट असेल पण क्रिकेटमध्ये हार जीत एका संघाला तर या स्पर्धेतलं अस्तित्व स नक्कीच संपलं जाईल आणि एका संघाला मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करता येईल यावेळेस फटका चांगला आहे बॅकफुटला गेले मात्र आणि त्यानंतर मात्र झेलखाली क्षेत्ररक्षक आले आणि यावेळेस मात्र हा झेल सुटला गेलाय तदनंतर मात्र खूप वेगानं हा थ्रो केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते गणेश पवार लक्ष्मण शेठ पवार यांचे सुपुत्र एक शिक्षित असे व्यक्तिमत्व आहेत गणेश पवार तर त्यांच्याकडून मात्र हा झेल सुटला आहे आणि या इथे मात्र हा जीवनदान मिळाला आहे खूप चांगले व्यक्तिमत्व मयाल नगरीचे आदरणीय लक्ष्मण मामा पवार आणि त्यांचे सुपुत्र आहेत ते गणेश पवार त्यांच्याकडून मात्र हा झेल सुटला आहे जीवनदान मिळालेलं आकाश पवार या खेळाडूला बॉलिंग मागपती गोलंदाज तयार पुन्हा एकदा रटम ओव्हर द विकेट कविश यावेळेस मात्र बॉलला ड्राईव्ह केला आहे एक्स्ट्रा कबर आणि ऑफच्या दिशेने बॉल चालला आहे आणि त्यानंतर मात्र खूप वेगानं मात्र या दोन दाबा गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून दोन धाब्याने मात्र संघ पुढे जाईल आणि या दोन धाब्याने मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्या दोन षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल चोवीस धाबा दहा फलकावती लागल्या गेल्यात चला पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये आमच्या आयोजक कमिटी मात्र मैदानामध्ये दाखल होईल पाणी घेऊन आपण पहिला लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक संघाच्या खेळाडूंना मात्र आपल्या फिटनेसकडे लक्ष दिला आणि त्याचा भरपूर फायदा अनेक संघातही खेळाडू झाला मी आवर्जून उल्लेख करेल एका संघाचा तो संघ आहे मोहा कोळीबाडा त्यानं मात्र यावर्षी एक वेगळाच पराक्रम केला अनेक मैदानामध्ये अनेक स्पर्धांमध्ये आपली छाप सोडली क्रिकेटमध्ये जर तुम्हाला खऱ्या अर्थानं चांगलं परफॉर्मन्स द्यायचा असेल तर तुम्हाला नक्कीच फिट राहावं लागेल तेव्हाच तुम्ही मैदानावरती हिट व्हाल त्यासाठी तुम्हाला देखील फिटनेसकडे लक्ष द्यावं लागेल आणि त्या फिटनेससाठी मात्र आमच्या आयोजकांनी या ठिकाणी प्लेअर ऑफ द टोर्नामेंट म्हणजे मालिक काबेऱ्यासाठी स्पोर्ट्स सायकल देखील इथे अवेलेबल केली आहे त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करेन खूप चांगलं असं कार्य संपूर्ण आयोजन कमिटीचं समोर आपण पाहतो या ठिकाणी चमचमत्या ट्रॉफ्या आणि त्यानंतर प्लेयर ऑफ द बॅट्समन खऱ्यानं संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजांसाठी मात्र टॉवर फॅन कूलर देखील दिले जातील आणि त्यानंतर मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी एक ब्रँडेड शूज देऊन मात्र त्याचा गौरव केला जाईल अप्रतिम आयोजन ट्वेंटी फोर इव्हेंटच्या माध्यमातून मात्र जे खऱ्या तर प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असेल त्या सर्वांचा आम्ही इथे नक्कीच या आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करू आज आपण पहिला क्रिकेटचा हा खेळ मात्र खेळ नाही तर एक तुम्ही पाहता प्रत्येक तरुणांसाठी श्वास बनला आहे अनेक जण मात्र या खेळा खेळामुळं प्रचंड या खेळा क्रिकेटची क्रेज वाढत चालली आहे आणि इथे मात्र तुम्ही पाहता बरेचसे प्रेक्षक देखील या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आमच्या मंचावरती या मैदानाच्या बाहेर देखील उपस्थित आहेत त्या सर्वांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया बॉलिंग मागमध्ये गोलंदाज तयार होतो आहे बाळकृष्ण मात्रे लेफ्टन ओर द विकेट या वेळेस मात्र लॉफ केलाय बॉलला ऑन साइड मध्ये शतरक्षकाच्या अवाक्याच्या बाहेर बॉल सरल चाललाय डीपिड विकेटच्या बाहेर सीमा रेषा पार हा दणंद षटकार सेकंड ओव्हरमध्ये मात्र आपल्या टीमसाठी कमबॅक करून दिलं होतं कवीश पवारनं फक्त सात धाबा दिल्या होत्या आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती मात्र तुम्ही पाहता या ठिकाणी बाळकृष्ण मात्रे या गोलंदाजामध्ये लगावलेला हा षटकार एकूण धाबा धापवर कधी लागल्या गेल्या त्या म्हणजे बिनबा तीस षटक क्रमांक तिसरं या ठिकाणी मार्गस्थ असताना बाळकृष्ण मात्रे या गोलंदाजाचं लेफ्टन ओवर द विकेट एक अगवेगळी ऍक्शन आणि त्यानंतर मात्र हा बॉल खोदून काढायचा होता हेलिकॉप्टर लँड करायचा होता आणि पुन्हा एकदा चूक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बारं बार चुका होत चालल्यात आणि त्यानंतर मात्र सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश आलं या दोन धावा मात्र मिळतील त्या म्हणजे ते पाहता या ठिकाणी बेलवली संघाला जिथे सिंगल होते तिथे मात्र या दोन धाबा आले आणि महत्त्वाचं म्हणजे स्ट्राईक मात्र पुन्हा एकदा येईल आकाश पवार या खेळाडूकडे ज्यानं मात्र एक षटकार देखील लगावला आहे अतिशय फॉर्ममध्ये असणार हा खेळाडू बेलवली संघाचा एकूण धाबा आपण पाहिले धावपॉल कबती लागल्या गेल्या त्या म्हणजे बिनबाद बत्तीस एक चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी मात्र मैदानाच्या आतमध्ये चालली आहे खूप महत्त्वाची असेल भागीदारी बेलोली संघासाठी ओर द विकेट बॉलर तयार बाळकृष्ण फुलटॉस बॉल या वेळेस मात्र फटका पसला एलिव्हेशन नव्हतं आणि अक्षय पवार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते त्याने मात्र फुटबॉलचा वापर करून मात्र या ठिकाणी बॉलला डिपेंड केलं परंतु ही परिस्थिती खूप वेगळी होती या ठिकाणी कॅच घेणं महत्वाचं होतं झेल स्वीकारणं महत्वाचं होतं आणि इथे मात्र किमान आपल्या टीमसाठी दोन धाबा रोखलाक्षकानं दोन धाबा मिळतील बेलवली संघाला या दोन धाब्याने मात्र संघ पुढे जाईल टीमची धावसंख्या लागली धाफलक वर्धी ती म्हणजे बिनबाद चौतीस तिसरं षटक या ठिकाणी आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय आम्हाला ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून सुपूर्त झालेत ते खऱ्या अर्थानं युवकांचे प्रेरणा असताना आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका प्रीतम शेठ मात्रे साहेबांच्या शुभ माध्यमातून मात्र या ट्रॉफ्या इथे या संपूर्ण स्पर्धेला लाभल्यात त्यांचं देखील आपण मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करूया फुलटॉस बॉल या फुल वेळेस मात्र बॉल हवेमध्ये मधला शतरक्षा चिडळ जज करतो ऑन मध्ये मात्र हा जेल पकडला गेलाय आणि बऱ्याच वेळानंतर मात्र हा पहिला ब्रेक थ्रू मिळतोय तो म्हणजे वया संघाला दहा चेंडू आणि तेवीस दाबांचं योगदान दिलं यावेळेस मात्र आकाश पवार या खेळाडूं मात्र बेरोली संघासाठी आणि टाळांचा गजर देखील झाला त्याच्यासाठी नवीन फलंदाज मात्र अष्टपैलू खेळाडू पाहता या संघाचा अजय पाटील मैदानाच्या दाखल झाला चौतीस धाव धावसंख्येवरती मात्र हा पहिला ब्रे ब्रेक थ्रू मिळतोय तो म्हणजे वयाल संघाला बोलत याल बालकृष्ण म्हात्रे लेफ्टन ओव्हर द विकेट यामध्ये सुरज सावंतसाठी हा बॉल तुम्ही त्याचा लॉफ केला आहे आणि पुन्हा एकदा शतरक्षकाच्या आवाकाच्या बाहेर कधी कधी दिवस खराब असला की सतत त्याने चुका होत असतात आणि बॉल देखील त्याच खेळाडूचा पाठलाग करत असतो आणि तेच घडले मैदानामध्ये पुन्हा एकदा हा चौकार मिळतोय तो म्हणजे बेलवडी संघाला ती स्थापात लागल्या गेल्या सूरज सावंत या खेळाडूच्या बाटमधून हा चौकार होतो आहे पक्ष्यांचा थबा मात्र तुम्ही पाहता अवकाशातमधून विराजमान विराजमान आहे आणि खूप चांगलं चित्र तुम्ही पाहताय लेफ्टन ऑफ द विकेट बालकृष्णचा हा बॉल लोवर फुल टॉस फक्त दिशा दिली आहे मिड विकेटमध्ये मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण डिपेंड केलं आहे बॉलला आणि त्यानंतर मात्र दोन दाबा खूप वेगानं पूर्ण केल्यात खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणखीन दोन दाबा आणि या दोन धाब्याने मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि तीन षटकाच्या समाप्त खेळ बेलवलीस संघाची धावसंख्या लागली धाव फलकावरती ती म्हणजे एक बाद चाळीस धावा तेरा पूर्णांक तेहतीसच्या सरासरीने मात्र या चाळीस धाबा धाव फलकावती लागल्या गेल्यात अजूनही शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हरचं षटक पहिल्या षटकामध्ये महेश मात्रेनं सतरा धाबा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पहिला कवीश पवारनं सात धाबा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये बाळकृष्ण मात्रे या गोलंदाजानं तब्बल सोळा धाबा खर्च केल्या एकूण चोळी तुम्ही पाहता या ठिकाणी चाळीस धाबा धाव फलकती लागल्या गेल्यात शेवटचं निर्णायक षटक असेल आणि या षटकामध्ये मात्र कमबॅक करावा लागेल गोलंदाज आहे संदीप मात्रे समोर फलंदाज अजय पाटील संदीप मात्रे बॉलिंग मार्कमध्ये तयार ओर द विकेट तुम्ही पाहता या ठिकाणी दा हो या एंडमधून मात्र धाबा कमी होत पण पहिल्या सकाळच्या सतरापासून कारण वाऱ्याचा ओघ हा विरुद्ध दिशेने पाहतोय इथे मात्र हा पहिलाच बॉल खूप वेगानं टाकला होता आणि टप्पा देखील अप्रतिम राहिला आणि या टप्प्यावरती मात्र नक्कीच हा निर्धाव छोडू फेकला फेकण्यात आला आहे गोलंदाजाच्या माध्यमातून तिसऱ्या पंचाची मागणी कदाचित केली गेली मैदानामध्ये तर आमचे आयोजक रोशन पाटील एक विस्फोटक फलंदाज खऱ्या तर जी बी स्पोर्ट्स वारदोरी संघाचे आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे तिसऱ्या पंचाची भूमिका साकारतील मैदानामध्ये रोशन पाटील आणि इथे मात्र हा डॉट बॉल गोलंदाज तुम्ही पाहता या ठिकाणी संदीप मात्रे अजूनही पाच चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बेस मात्र चाळीस धावसांच्या स्कोर काढून लागल्या गेल्यात आतापर्यंत सुस्थितीमध्ये आहे तो म्हणजे बेलवली संघ परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट हे सेफ मानलं जात नाही आहे त्यामुळे इथे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न मात्र करावा लागेल बेलवली संघाच्या जा फलंदाजांना अजय पाटील सूरज सावंत हे दोन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत मागच्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूला सामना सामनावर पुरस्कार मिळाला तो खेळाडू मात्र नॉस्ट्राकिंग एनकडे सुरज सावंत एका बाजूने मात्र तुम्ही पाहताय अजय पाटील या खेळाडूला बोला तयार पुन्हा एकदा संदीप मात्रे रायटम ओर द विकेट तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली आहे कोणाच्या शैलीमध्ये आक्षेप आणि त्यानंतरचा हा बॉल इथे मात्र खूप चांगला फटका हेलिकॉप्टर उडवलाय बॉल सरळ चाललाय ऑनच्या दिशेने सहा दबेसाठी हा दर्जेदार शकतात देखील पूर्ण झालंय बेलवली संघाचं विकेट पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये लॉंगॉनचा शतरक्षक झेल खाली आणि तिसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र हा झेल पकडला गेलाय इथे मात्र परतावा लागेल अजय पाटील या फलंदाजाला अजून उल्लेख करू सतीश दादांचा सतीश पाटील नवनिर्वाच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि आता मात्र चांगली कामगिरी त्यांना देखील करावी लागेल इथे मात्र क्विक दुहेरी अंक मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र परतावा लागेल सूरज सावंत या फलंदाजाला आता मात्र संघनायकाला संभ्रम निर्माण झाल्याचं झाला असेल तर शेवटचा बॉल फेस करायचा आहे आणि टीममधला कार्ड टीममधला एक खऱ्या अर्थाने एक असा फलंदाज ज्याच्याकडून एक मोठा फटका येणं गरजेचं आहे अशा खेळाडू मात्र मैदानामध्ये पाठवला तो खेळाडू आहे मनोज पाटील मनोज पाटील मैदानामध्ये दाखल झालाय या सत्रातील हा शेवटचा बॉल असेल कदाचित धावसंख्या पण पहिली धाफाली लागली गेली ती म्हणजे त्रेपन्न धाबा तीन गडी पास झाले त्रेपन्न धाबा दाफवाल कधी लागल्या गेल्यात शेवटचा बॉल असलेल्या षटकामधला बॉल तयार होतोय संदीप मात्रे रटम ओर द विकेट इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला फटका आहे क्षेत्ररक्षकानं मात्र अप्रतिम प्रयत्न केलाय अक्षय पवार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि या मात्र हा बॉल डिपेंड केलाय आणि तद मात्र या तीन दावा खूप वेगानं पूर्ण केल्या आहेत थ्रो करण्या अगोदर मात्र या तीन दाबा पूर्ण झाल्यात चौथ्या दाब्याचा प्रयत्न मात्र इथे अपयशी ठरेल आणि या तीन दाब्याने मात्र पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं आहे पहिलं सत्राच्या अखेर बेलोली संघाची धावसंख्या लागली धाव फलकावरती ती म्हणजे चार बाद छप्पन्न धाबा म्हणजे येणारे चोवीस चेंडू आणि सत्तावन्न दाब्याची गरज असेल ती म्हणजे मयाळ संघाला चला लोणिवली संघ आपण देखील इथं उपस्थित राहायचा आहे मी लोणीवली टीमच्या संघाने देखील विनंती करतो आता यानंतर या चार षटकानंतर आपण लगेच आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याकडे वळणार आहोत तत्पूर्वी आपण इथे आपली उपस्थिती नोंदवायची आहे तर या ऐकूया पुढचा आवाज आमच्या सोबत असेल आमचे मराठी समालोचक हो राहुल शिरसाट ते थँक्यू यू रोशनजी पाटील सर संपूर्ण मायबाप प्रेक्षकांनी पहिल्या इनिंगमध्ये रायगड जिल्ह्याचा आवाज रोशन पाटील आणि तारा गावचे जे भूषण देखील आहेत रोशनजी पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकला मैदानामध्ये मॅच रंगली जाते एकीकडे बेलवली संघ मैदानामध्ये दे झुंज देतोय तर त्यांच्या विरुद्धामध्ये वयाल या हा संघ देखील झुंज देतोय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सत्तावनरनचं टार्गेट बेलवली टीमने सेट केलं ते टार्गेट यावेळेस वयाल या टीमला देखील कंप्लीट करायचं आहे येणार चोवीस बॉलमध्ये चौदा पूर्णांक पंचवीस ची सरासरी प्रतिओव्हरमध्ये तुम्हाला गाठायचे आहे कारण चोवीस बॉलमध्ये रन तुम्हाला गाठायचे आहेत त्या म्हणजे सत्तावन्न दहावा यावेळेस आपल्याला देखील पाहायला मिळतात स्कोरबोर्डवर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली ज्या जोडीने रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये अफलातून खेळ केला सातत्याने टीमच्या दरम्यान आणि ज्या जोडीने वयल नगरीचं क्रिकेट देखील पटलावर नेण्यासाठी विस्फोटक पद्धतीची बॅटिंग देखील केली ती जोडी मैदानामध्ये दाखल होते तेजस देशमुख आणि महेश मात्रे तर नुकतेच ज्यांचं आगमन देखील होते या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय विकास जे आरिवले साहेब यांचं देखील नुकतंच आगमन होते आणि जिबी स्पोर्ट्स वारदोली या टीमचे ते उत्कृष्ट गोलंदाज देखील आहेत त्यांचं देखील आम्ही सरश स्वागत करतोय बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल यावेळेस पिवनचं पहिला षटक यावेळेस हा बॉल तुम्ही पाहू शकाल टप्पा पडल्यानंतर एक चांगला बाउन्सर होता विकेट किपरच्या हाताचा वेध घेऊन थेट शॉट थर्डमॅनच्या फिल्डरच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला पहिला बॉल बाईकच्या स्वरूपाने एक सिंगल यावेळेस कम्प्लीट देखील होते आतापर्यंत सत्तावन्न रनचं लक्ष देखील आहे या लक्ष्याचा पाठलाग करत असताना वयाला संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय तर मी विनंती करेन की विकास जे आरिवले साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान वाईस आपले देखील आम्ही जी बी ट्रॉफी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सरसे स्वागत करतोय या स्पर्धेमधील आजचा पहिला दिवस आणि दुसऱ्या फेरीतील शेवटचे मॅच पहिले सतरा मध्ये लोणीवली टीमने मात्र जर खऱ्या अर्थाने दोन सामने जिंकलेत या टीम मधून जो संघ जिंकेल तो थेट त्यांच्या सोबत फाईट करेल सुपर फोर मध्ये जाण्यासाठी बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल अजय पाटील यावेळेस इन आऊट आउट खेळण्याचा प्रयत्न एलिव्हेशन कमी आहे दोन फिल्डर चेंडू मागे धावत वन बाउंड चेंडू जस्ट देखील होईल एक्स्ट्रा कवरच्या दिशेने परंतु फिल्डर थोडासा फंबल झाला होता तोपर्यंत तीन धावा देखील यावेळेस कम्प्लीट केल्या जात आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला असा एकमेव बॅट्समन आहे ज्या बॅट्समनने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही तीन धावा पळून काढल्या नाहीत कोणत्याही सामन्या दरम्यान वेस्ट इंडिज संघाचा क्रिस गेल ज्या क्रिज गेलने आतापर्यंत कधीही कोणत्या ती सामन्यादरम्यान तीन धावा पळून काढल्या नाहीत आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील आपल्याला पाहायला मिळतात चार रन आतापर्यंत होत आहेत धाव फलकावर देखील बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल अजित पाटील यावेळेस देखील क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळते चेंडू जाईल बॉन्ड्रीलँड पलीकडे चार रन मिळतात चौकार दरम्यान कारण ज्या ज्या वेळेस तुम्ही सलामीला मैदानामध्ये बॅटिंगला जाता तुमच्या कॅप्टनचा विश्वास असतो कारण अकरा खेळाडूंमधून तुम्हाला दोन बॅट्समनची निवड देखील झाली असते आणि एक चांगला खेळ देखील तुम्हाला करावा लागतो पहिल्या इनिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅटिंगसाठी जाता एक मोठं टार्गेट सेट करावं लागतं ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करता त्यावेळेस ते टार्गेट तुम्हाला चेस देखील करावं लागतं आणि यावेळेस हे टार्गेट चेस करण्याची भूमिका पूर्ण करायचे आहे वयाल या टीमला आतापर्यंत आठ रन झालेत बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा अजय पाटीलला एक जलद गतीचा गोलंदाज यावेळेस देखील सरईच्या दिशेने फटका टोलावला जातोय टेक्निकल क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जाते फिल्डरला भेदून बॅटिंग केली जाते चौकार धावसंख्येचं लक्ष आहे या लक्षाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत तीन चौकार देखील आपल्याला पाहायला पाहायला मिळतात की काय परंतु आतापर्यंत चौकार आपल्याला देखील थोडासा पंबल होते तोपर्यंत दोन धावा यावेळेस कम्प्लीट देखील केल्या टीमची धावसंख्या आतापर्यंत चौदा धावा स्कोरबोर्डवर देखील लागल्यात एक सुसज्ज नेत्रदीपक मैदान देखील आपल्याला पाहायला मिळते जी बी स्पोर्ट्स जीबी आयोजित ट्रॉफी थरार क्रिकेटचा एक, क्रिकेट एक महासंग्राम या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या स्पर्धेचं आकर्षण मॅन ऑफ द सिरीज साठी एक स्पोर्ट्स सायकल राका कंपनीचे देखील आपल्याला पाहायला मिळते बॉलर पण एकदा सजय पाटील या देखील होता, प्रयत्न चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता या बॅट्समनचा परंतु चेंडूपाईचा संपर्क तुटला डॉट होती आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील होते ती म्हणजे रन पीवाची नाल्यांची ना वाल्यांची ना वाल्यांची ही राजधानी, राजधानी स्पर्धेच्या माध्यमातून आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतात प्रशांत प्रशांतजी मोरे यांच्या माध्यमातून ते आकर्षक चषक पुरस्कृत केले गेले त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी जे स्पोर्ट्स सायकल पाहताय ती सायकल विकास विकासजी मोरे साहेबांनी पुरस्कृत केली गेली या स्पर्धेसाठी तर मी विनंती करेन की प्रशांत प्रशांतजी मोरे आणि विकासजी मोरे साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आपल्या देखील आम्ही बी स्पोर्ट्स वारदोलीच्या माध्यमातून सरचे स्वागत करतोय या बी ट्रॉफी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तर बॉलिंग मार्कवर देखील आमंत्रित केले दुसऱ्या ओव्हरसाठी पहिल्या ओव्हरचा खेळ झाला टीमच्या धावसंख्या आतापर्यंत चौदा रन सेकंड ओव्हरसाठी प्रणित गायकरला आमंत्रित केले स्ट्रायकिंग गेनला बॅट्समन महेश मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय ज्या खेळाडूने मात्र खऱ्या अर्थाने आज बेलवली वयाल नगरीचं नाव देखील ज्या खेळाडूने मात्र उंचावलं तो खेळाडू महेश मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर थोडंसं गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं कौतुक करावं लागेल प्रणित गायकरचं देखील कारण चार ओव्हरची मॅच आहे सत्तावन्न रनचं लक्ष आहे प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला चौदा पूर्णांक पंचवीसने सरासरी देखील गाठायचे आहे धावसंख्येची परंतु पहिल्या ओव्हरमध्ये चौदा धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या त्यानंतर सरासरीने क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला पहिल्या ओव्हरमध्ये या टीमने यावेळेस देखील लाईन चांगली आहे टप्पा पडल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक डॉटबॉल यावेळेस बॅटिंग करणाऱ्या मात्र खऱ्या अर्थाने पराभवाच्या हो दिशेने घेऊन जाईल कारण ज्या ज्या वेळेस तुम्ही रन चेस करत असता त्यावेळेस तुमच्या बॅटमधून देखील धावा येणं खूप गरजेचं असतं यावेळेस देखील रनआउटची संधी होती परंतु बाईकच्या स्वरूपाने एक रन मात्र जरूर मिळाली जाते एकेरी धावसंख्येनंतर स्कोर बोर्डवर वर आतापर्यंत रन होतात ते म्हणजे पंधरा तीन चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत तीन बॉल देखील के रिलीज केलेत या बॉलरने आणि त्यामध्ये अवघी एक रन देखील यावेळेस मात्र जर खर्च केली गोलंदाज प्रणित गायकर या स्पर्धेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक देखील या ठिकाणी दे उपस्थित आहेत त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील आम्ही सरशे स्वागत करतोय ट्वेंटी फोर लाईव्हच्या माध्यमातून देखील जे गर्भसले मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगास्क्रीन टी व्हीवर ही स्पर्धा पाहत आहेत त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय कारण सेकंड लास्ट मॅच आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल यानंतरची मॅच लोनिवली आणि या टीम दरम्यान जो संघ जिंकेल त्या टीमशी ते टीम बॉल आणि या बॉल नंतर या बेलवली टीमच्या माध्यमातून मात्र जरूर खऱ्या अर्थाने जे त्यांचे प्रेक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून टायनचा वर्षाव मात्र जरूर होतोय कारण ज्या ज्या वेळेस तुम्ही तुमच्या गावाच्या सन्मानासाठी क्रिकेट खेळत असता तुमच्या गावाचं नाव वाढवण्यासाठी ना तुमच्या गावाचं नाव एका उंचा दिशेने घेऊन जाण्यासाठी संघर्ष करता त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने तुम्हाला पाठबळ देखील तुमच्या संपूर्ण ग्रामस्थांचं मिळत असतं तर बेता जाऊ वेद यष्ट्यांचा झाला यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात आणि बॅट्समनला देखील परतीचा इशारा दिलाय तर बॅट्समनला देखील परतीचा इशारा दिला न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल संदीप मात्रे बॉलिंग मार्कवर प्रणित गायकर आपल्या टीमला वर्चस्वाच्या भूमिकेमध्ये आणतोय हा विकेट संपादन केल्यानंतर यावेळेस देखील प्रॉपर टायमिंग फिल्डर तैनात तू चलतो मे आया बॅट्समनला देखील पुन्हा एकदा परतीचा इशारा दिलाय एक, दिला एक बॅट्समन बाद झाल्यानंतर दुसऱ्या बॅट्समनला देखील दिलाय सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत चौतीस रनची गरज टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये असे अनेक बॉल मध्ये सहा षटकार देखील लगावलेत परंतु यावेळेस बॉलिंग मार्कवर आमंत्रित केले जाते अनिल पाटील नामक बॉलरला सहा चेंडू चौतीस रन हा पहिलाच बॉल भिरकावून दिलाय चेंडू जाईल फायनलच्या दिशेने चौकार सज्ज जेवते या बेस देखील पुन्हा एकदा हा हवाई सफर होतोय की काय परंतु फिल्डर ते ना चांगला झेल बॅट्समनला दिलाय परतीचा इशारा येणारी चार चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत तीस रनची गरज माया किनारी चार चेंडू जिंकण्यासाठी तीस रनची गरज यावेळेस देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय फिल्डर तैनात आहे तोपर्यंत एक सिंगल यावेळेस मात्र जरूर कम्प्लीट देखील केली जाते बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते तर मी विनंती करेन की लोणवली टीमचा कॅप्टन दादा पवार आपण या ठिकाणी यायचा आहे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डर तैनात देखील आहेत चांगले फिल्डिंग देखील त्या ठिकाणी होते अजूनपर्यंत शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि मात्र जर खऱ्या चार रन मिळत आहेत तर विनंती असेल की लोनिवली टीमचा कॅप्टन वाईट बॉलचा इशारा इट इज अ वाईट यावेळेस सामना जिंकलाय बेलो टीमने हार्डलक वॉयल टीम पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील तर या सामन्याचा हिरो सा मॅन ऑफ द मॅच आकाश पवार दहा बॉलमध्ये ज्याने तेवीस रनचा विस्फोटक खेळ देखील केला असा आकाश पवार टरला या सामन्याचा हिरो जी स्पोर्ट्स वारदोली आयोजित जी बी ट्रॉफी दोन हजार एकवीस आज या स्पर्धेच्या माध्यमातून मला या ठिकाणी आमंत्रित केलं या स्पर्धेमध्ये मला घटक देखील बनवलं त्याबद्दल मी जी स्पोर्ट्स वारदोली या टीमचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय व आमचे सहकारी मित्र निकेश दादा पाटील यांचा देखील मनपूर